आई कधी कधी ना मला वाटतं मी एखाद्या सर्कशीतल्या तंबूत राहते की काय. दादा ह्यांना काय म्हणतात माहितीये? काय? लांडगा. शी? आणि मला लांडग्याची बायको. हे देवा. आणि या सगळ्याचा कहर म्हणजे ते घारू आणणार ना ते आमच्याकडे राहायला आलेत. आता त्यांच्या मुलाने त्यांना हकलून दिलं ना घरातून म्हणून. कमाले बाबा, खरंच कमाले. आता त्या सीमा वहिनी घर सोडून गेल्या होत्या ना, त्या राधाला काय गरज होती त्यांना परत आणायची? दादांना पण ती नकोच होती, पण राधा ना सगळ्यांना घेऊन गेली पुण्याला आणि आणलं त्यांना परत. चमत्कारिक माणसं आहेत तुझ्या घरातली, वेड्याचा बाजार आहे नुसता. एकाच्या वागण्याला तरी अर्थ आहे का काही? कधी पलटतील सांगता येत नाही. आणि राधा आहे ना या सगळ्याचा बरोबर फायदा घेते. आता एवढं सगळं झाल्यानंतर तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं होतं की नितीनी? पण नाही. अगं मी इकडे निघून आले ना तेव्हा ती पिक्चरला गेली होती. तुला बरोबर नेण्याची बुद्धी झाली नाही तिला. आणि बरोबर आहे ना, ती दिवसभर असते त्या हॉस्पिटलमध्ये. तू आपली त्या वेड्यांबरोबर असतेस दामलेली कायमची. बरोबर आहे, आता चांगलंय. नाहीये ना त्यांच्याशी संपर्क, उत्तम आहे. त्या राधाशी संपर्क नको आणि त्या धर्माधिकाऱ्यांशी नको. मी तिला फोनच करते तर. त्या माणिकांकडे नाव घालूया तुझं, त्यांच्या नर्सिंग होम मध्ये. राधाकडे नकोच. हाय, बोल. मी काय सांगते ते नीट ऐक. गार्गीचं नाव मी महाडिकांच्या नर्सिंग होम मध्ये घालते. पण आई, गार्गीनी तर माझ्या हॉस्पिटलमध्ये. काही नाही, तुझं ऐकणारच नाहीये. तिथेच घालणार हे माझं ठरलेलं आहे, कळलं तुला? आणि आता काही बोलू नकोस. तिच्या आयुष्यात लुडबुडच करू नकोस. सोडलंच ना तिला वाऱ्यावर, मग संपलं सगळं. गार्गीचं नाव मी महाडिकांच्या नर्सिंग होम मध्ये घालते. आणि आता काही बोलू नकोस. तिच्या आयुष्यात लुडबुडच करू नकोस. सोडलंच ना तिला वाऱ्यावर, मग संपलं सगळं. कशी मनवस सावरी एक नदी ती बिचारी. सावलीचे गीत. काय गं, काय झालं? अपसेट काय? सरिताईचा फोन आला होता. ती म्हणाली की गार्गीची डिलिव्हरी महाडिकांच्या हॉस्पिटलमध्ये करणार, तुझ्याकडे नाही. गार्गीच्या आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही. जाऊ दे ना, सोड ना. हे बघ, महाडिक हे एक चांगले वेल नोन डॉक्टर आहेत. सो त्यांच्याकडे गार्गीला छान ट्रीटमेंट मिळेल. आणि आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? गार्गीला चांगली ट्रीटमेंट मिळणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि सरिताईचा स्वभाव तुला माहिती आहे ना, सोडून दे ना. हा तुझा घोडा गेला हो का? मग हा तुझा उंट गेला. अरे तम तम तू दाखवतो तुला मी. तुम्ही द्वागा पण ना ते सौदागर मधले दिलीप कुमार आणि राजकुमार वाटताय. त्या गाणं आहे ना, इमली का बूटा बेरी का पेड. इमली डोक्यातून काढून मीठा बेर. चल आज जाऊ. जोरदार मैफल जमलेली दिसते. त्यांच्याबरोबर बसू म्हणजे जरा मूड छान होईल तुझा. चल ग. नाही. चल चल चल. आणि जरा स्माईल. आत असं तोंड बघितलं तर त्यांना शंका येईल आपण भांडलो का काय. स्माईल. चल 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 चल. घर जल्दी चल रे,
इस जंगल में ये दो शेर। अरे बाबा बुद्धिबळ खेळतोय आम्ही, माकड चाळे कसले करतोस? हे बरं आहे, तुम्ही गायलात का तुम्ही शेर आणि मी गायला काय माझा माकड। दिस इज नॉट अ फेअर फेअर। अहो काय फेअर नाहीये, कटकट करतोय आम्ही, खेळतोय दिसत नाही त्याला। मला सांगा दादा, गाणं ही कटकट कधीपासून झाली हो तुम्हाला? हे आले आता सगळा सत्यानाश। बुद्धी राणन नाही, बळी राणन नाही, आणि गाणं अडकणार घशात का? असं का? आता ऐकावंच लागेल तुम्हाला। मी चांगला गातोच, विचारा सर्वांना हे खरं सांगा, मी चांगला गातो की नाही? हो गातो, चांगला गातो खरंच। तू पण हो म्हणते, तिलाही पटलंय मामाच गाणं। केदार गा तू गा। गुंतता हृदय हे कमल दलाच्या पाशी। अरे लांडगा सुरेख गातो म्हणून त्याला घरामध्ये ठेवून घेऊ का आपण? मग आकलून द्या त्याला जंगलामध्ये। बघितलं सीमावेनी, हे मला नीट वागूही देत नाहीत आणि गाऊही देत नाहीत, दुर्दैव माझा। दादा का असं करताय? त्यांना पण एक संधी द्या ना चांगला वागायची। हो मी काम करतो, तुला एखादा विंचू देतो पर्स मध्ये ठेवायला, आणि तो तुला चावला कि मग तुला सांगतो मी, रडू नकोस, त्याला चांगलं वागण्याची संधी दे, चालेल? काय सांगू नका मला याच्याबद्दल। बंद कर सगळा, माझा मूड गेलेला आहे, सगळा मूड घालून टाकला माझा या माणसाने। काय अरे मध्ये एवढं काय म्हणायला लावून घेतोय? वा आता लांडग्याचा विंचू झाला। सीमावेनी यांच्यासाठी मी जुन्या गाण्यांच्या रेकॉर्ड आणल्या, त्या आता मी देणार नाही। मी चांगलं वागायचा प्रयत्न केला, आता आय एम सॉरी। केदार केदार, अरे केदार केदार, ए केदार केदार, हे असं आहे रंजू, थोडं जरा सगळं व्यवस्थित होत आहे असं वाटेपर्यंत पुन्हा खुट्ट होत। बघच एका मिनिटात कसं वातावरण बदलेल। सीमानी तू ते दाण्याच्या कुटाचे लाडू करणार होतीस ना ग? हो हो करणार सर। अरे पण मला थोडं देणार आहात का? नाही देणार, करेन की तुमच्यासाठी कमी गोडाचे, काय करंजू? हो हो अगदीच। अरे पाहिलं गारू सून असावीत राशी। आहा दाण्याचे कुटाचे लाडू। हे गारू, अरे बघतोस काय लाडू येणारच आहेत, तोपर्यंत पुन्हा पट मांड, परत मांडू दुसराव, पुन्हा खेळायला सुरुवात कर। लाडू येणार आहे। सौरभ काय ग उठलीस तू? मला वाटलं आज काही तुमचा दरवाजा 10 पर्यंत उघडत नाही, रात्री खूप उशीर झाला ना झोपायला। हो ना, खरं तर झोप पूर्ण नाही झाली पण इलाज नाही, हॉस्पिटलला जायला लागेल। बर सौरभ कुठे आहे? घरात पण नाहीये। मलाही दिसला नाही कुठे ग, ऑफिस सुद्धा त्याचं 10 वाजता आहे। मग गेला कुठे? हे बघ तू जा बरं फ्रेश हो, मी चहा केलाय आपण चहा घेऊया। सीमा पण उठली नाहीये आज, काल रात्री ना तिला जरा बरं वाटत नव्हतं,
अगं उठवायचं ना मला. अगं हो, मी तिला म्हंटल मी राधाला उठवते, घरातच डॉक्टर आहे आपल्या, पण नाही ऐकली. हे लागले गायला. हा डॉक्टर का झालाय कोणास ठोक बाई, यांनी ना खरं तर गायकच व्हायचं. तू होतीस ना फ्रेश, पटकन हो चहा घेऊया. मी थालीपीठाचं भिजवलंय, थालीपीठ करूयात. हाय, त्यानंतर मी आणि सीमा गार्गीला भेट, शक्य झालं तर तिला आणायलाच जाणार होता मी. ती गेली आहे ना घर सोडून. केदार म्हणाला आहे त्याने सगळं नीट केलंय, पण आपण जायला हवं ना. तू येतेस का आमच्या बरोबर? नाही नको सरिताई. कळलं कळलं, जाऊ दे. तुझ्या येण्यानं विषय भलतीकडेच जायचा. त्यापेक्षा आम्ही दोघी जाऊन येतो. तू जा बर फ्रेश हो, चहा घ्यायला ये. आपल्याला थालपीठ करायची ना. पण सौरभ कुठे गेला? गेला असेल वॉकला. तू जा ना, जा चहा तयार आहे. संग बजाऊ सखिए दियाली सास ननंद और दोरानी जेठानिया लोग बन घर के चर्चा कर मौसिकान पायलिया बाजे रे मोरा सैया में तोरे संग बजाओ जी जाओ जी जाओ जी आ पायलिया बजे रे मोरा सैया में तोरे संग. तुम्ही वा केदार, वा किती छान गातोस, खरच टॅलेंटेड आहेस. काय उपयोग घरवण्णा, तुमच्या मित्राला सांगा मधुकर धर्माधिकारीला. जाऊ दे, तो विषयच कशाला. काय ना घरवण्णा, तुम्ही माझ्याशी बोलायला इथे, म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा. अरे पोरा, मांजरीच्या पिलांना मांजरीचे नखं नाही लागत, आणि त्या मांजरीच्या पिलांचे चावे देखील मांजरीला नाही दुखावत. आम्ही आई वडील तुम्हा मुलांना हाताचे पाळणे करून वाढवतो, पण तुम्ही मुलं मोठी झालात की आमच्या पाठीत लाथा घालतात, आणि तरीही आमच्या पोटातली माया नाही सरत. सुहास आणि पंचमीने मला घराबाहेर काढलं,
पण तरीही त्यांच्याबद्दल मी मनात राग नाही ठेवू शकत. तसंच तुझेही. तुझ्या मनातला तो राक्षस जागा झाला ना की तुझा तू नसतोस आणि अशा वेळी तुझं मन अगदी नरक होऊन जातं. पण जेव्हा तो राक्षस तिथे नसतो तेव्हा तू किती गोड नागवी असतोस, किती छान गातोस. मी स्वतः अनुभवलंय ना, आतापर्यंत अनुभवत आलोय ना. आणि अशा वेळी मी तुझ्यातल्या या चांगल्या रूपाला बघतो, राक्षसाला नाही. खरंच टॅलेंट तुझ्यात ओतप्रोत भरलेलं आहे. टॅलेंटेड असून उपयोग काय, देखणा असून उपयोग काय घरू अण्णा. शेवटी सौरभच प्रत्येक गोष्ट हिरावून घेऊन जातो माझ्याकडून. राधाचा फोटो माझ्यासाठी पाठवला होता, आठवतोय ना? आणि मला पसंत आहे हे सुद्धा मी त्याला सांगितलं होतं. हो, शेवटी काय झालं, माझ्या होणाऱ्या बायको बरोबर लग्न कोणाचं झालं? सौरभचंच ना. सगळे मला म्हणतात केदार तू छान गातोस छान गातोस, पण त्या रेवती इनामदारच्या म्युझिक कंपनीमध्ये, एवढ्या मोठ्या म्युझिक कंपनीमध्ये काम कोण करतंय? तर सौरभ. काल रात्री त्या सीमावाहिनीच्या खोलीमध्ये तिचे पाय चेपत बसला होता, पेंगुळला, तिथेच झोपला. त्याला कोण काही बोलणार नाही, लाज शरम नाही वगैरे. केदार, अरे काय बोलतोयस तू? अरे आईचे पाय चेपत होता तो, सीमा त्याची आई आहे. मन कलुषित आणि कुत्सित नजर आणि बेताल वागणं हे आता बंद कर रे. सुखी होशील तू बघ, विचार कर. ओ घारू अण्णा, उपदेश नाही करायचा, उपदेश नाही करायचा मला. तुम्ही सगळे डोक्यात जातात माझ्या. वाजली यांची घंटा, जरा धीर धरवत नाही हा यांना. 8 वाजले नाही की झालं सुरू यांचं. रंजूताई, दादा डायबिटीस चे पेशंट आहेत, त्यांना वेळेवर खायला द्यायला पाहिजे आपण. खरं तर ना आपलीच चूक आहे, आज उशीर झालाय आपल्याला. हो ना, ए झाली का थालपीठ? हे देवा, हे बघा, अशी का होत आहे ती? हे काय झालं? बघ बरं, हे होतच नाहीये रंजूताई, ते नीट पसरतच नाहीये. काहीतरी दुसरं करायचं का आपण? आता होईल का? पाहतेच ना कसे ओरडतायत ते बाहेर. काहीतरी पटकन होईल असं करूया ना. काय करूयात? पोहे करूयात का? हा चालेल चालेल, मी असं करते पोहे भिजवायला घेते, तू कांदा वगैरे चिरायला घे. हो चालेल. रंजू काय झालं? अगं सीमा बघ ना, थालीपीठ बिघडली आहेत. वा बाजूला बघते मी. वा रंजू, अगं निदान तू तरी बघायचंस, थालीपीठ ही अशी करतात? डोसे घालताय का? परात घ्या, पीठ त्याच्यामध्ये घाला. सगळं नुसतं वाया घालवता तुम्ही. ही काय अशी जाळी सुटते थालीपीठाला? काय रंजू तू पण, निदान तू तरी बघायचंस ना. चला, टेन्शन गेलं, सेनापती किचन मध्ये आला. हो खरंच टेन्शन गेलं. टेन्शन गेलं म्हणून नाचू नका, जरा असं टेन्शन घ्यायला शिका. काय? हो राधा, राधा सौरभ कुठे आहे? मला सकाळपासून दिसलाच नाहीये. सौरभ माझ्या रूम मध्ये झोपलाय. हो, मी सकाळी उठले तर बेडवर नव्हता, मला वाटलं एवढ्या लवकर ऑफिसला गेला. तुमच्या रूम मध्ये झोपलाय का? मी त्याला उठवून येत्या. काल रात्री फोन आला होता, त्याला 10 वाजता ऑफिसला जायचंय. रंजूताई आले मी उठून. ही का गेली ग अशी तरा तरा? आवडलं नसेल माझ्या रूम मध्ये झोपलाय सौरभ ते. काय तरीच काय सीमा, राधाला माहितीये सौरभला तिच्या सीमा आईचा कसा लढा येतो. काही म्हण रंजू, पण आज मला खूप बरं वाटलं, अगदी पूर्वीसारखं. सौरभ कसा लहानपणी हट्ट करायचा, माझ्या पायाशी मुटकुळं करून झोपायचा ना, ते सगळं आठवलं.
पोराची अजूनही तितकीच माया आहे ग माझ्यावर. तेच तर. पण तू उगाचच गैरसमज करून घेतलायस हा, की त्याचं फक्त राधावर प्रेम आहे म्हणून. अगं तसं नाहीये सीमा, पण आता कामामुळे तो तुला वेळ देऊ शकत नाही. किंवा पूर्वी कसं काही झालं की पहिलं तुला येऊन सांगायचा, तसं तो राधाला सांगतो. पण याचा अर्थ असा नाहीये की त्याची तुझ्यावरची माया आटलीये. थोडं समजून घे ना ग त्याला. राधा त्याची बायको आहे, तिच्या बरोबर त्याला जन्म काढायचा आहे. बायको आली की आईला विसरायचं असतं का? जाऊ दे बाई, तुला कोण समजवणार? नकोच समजवूस तुम्हाला. आता थालीपीठ झालं ना की तू यशना नेऊन दे. तूच दे. मी रागावली आहे त्याच्यावर, त्याच्याशी बोलत नाहीये मी. काय झालं आता तुमचं? काय झालं म्हणून नको विचारूस, त्यापेक्षा त्यालाच विचार त्याच्या गळ्यातली चेन कुठे ती. म्हणजे काढून ठेवली असेल का त्यांनी? काढून नाही ठेवलेली. राजा हरिश्चंद्रचा अवतार आहे ना तो, दिली असेल कुणाला तरी. इतकी प्रेमाने केली होती मी त्याच्यासाठी. नाही नाही, मी त्याच्याशी बोलणारच नाहीये. रंजू रंजू, तसं काही नसेल ग, उगीच काहीतरी करू. नाही, मी त्याच्याशी बोलणार नाही. अगं याला काय अर्थ आहे? विचार ना तू त्यांना. मी तुला एकदा सांगितलं ना, तू माझी उगाच समजूत काढू नकोस. जाऊ दे बाई. अगं बाई, आले तो बाई केक ना खरच. अगं रंजू, लवकर आवर, आपल्याला गार्गीकडे जायचं आहे. माझं आवरलेलंच आहे, पुहूच घेते आवरून, मग जाऊयात. बर. सौरभ,